महाराष्ट्रामध्ये पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दाव्यानं खळबळ. बारसू रिफायनरी विरोधक शरद पवारांच्या भेटीला बारसूमधील वास्तव पवारांच्या निदर्शनास आणून देणार असल्याची आंदोलकांची माहिती. संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, उद्धव ठाकरेंऐवजी राऊतांनी स्वतःच्या नावाचा प्रस्ताव दिला होता, उद्धव ठाकरेंनी हा प्रस्ताव लाथाडला, भाजप आमदार नितेश राणेंचा दावा. राऊतांमुळे आदित्य आणि तेजस यांच्यात युवासेना प्रमुख पदावरून वाद, आता राऊतांनी पवार कुटुंबियांमध्ये भांडणं लावायला सुरुवात केली, नितेश राणेंची टीका. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरणाचा प्रचार करावा, प्रचारात सहभागी झाल्यास त्यांचा सत्कार करू, खासदार संजय राऊत यांचं आव्हान. उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेसाठी अमित शहा मुंबईमध्ये, अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून खासदार संजय राऊतांचा टोला. 6 मे रोजी महाडमध्ये ठाकरे गटाची सभा होणार, संजय राऊतांची माहिती. उद्या बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा, आदित्य ठाकरेंनी केली सभास्थळाची पाहणी. राज्यातील बाजार समिती निवडणुकांचा धुराळा, सर्वाधिक बाजार समितींवरती महाविकास आघाडीचं वर्चस्व, तर आज उर्वरित बाजार समितींसाठी मतदान आणि आजच निकाल. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांना शेतकऱ्यांनी धडा शिकवला, शेतकऱ्यांनी शिंदे सरकारच्या कंबरड्यात मारलेली ही पहिली लाथ आहे, बाजार समित्यांच्या निकालावरून संजय राऊतांचा हल्ला. कोल्हापूर बाजार समितीवरती महाविकास आघाडीचा झेंडा, जनसुराज्य महाविकास आघाडीचा 18 जागांपैकी 16 जागांवर विजय. भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीवरती सेना भाजप युतीचं वर्चस्व, 18 जागांवरती सेना भाजप युतीचा विजय, तर उर्वरित 8 जागा महाविकास आघाडीकडे. सातारा जिल्ह्यातील 8 बाजार समितींमध्ये मतदान सुरू होताच उदयनराजे शिवेंद्रराजे समर्थकांमध्ये वाद, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत वाद मिटवला. आमदार शिवेंद्रराजेंनी बजावला मतदानाचा हक्क, मला टार्गेट केलं जात आहे, मात्र विरोधकांचा नेम चुकतोय, शिवेंद्रराजेंचं वक्तव्य. बुलढाण्यामध्ये उर्वरित 5 बाजार समितींसाठी मतदान, यामध्ये चिखली, लोणार, शेगाव, नांदुरा आणि जळगाव जामोद बाजार समितींचा समावेश, 225 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. अहमदनगरच्या जामखेड आणि शेवगाव बाजार समितीसाठी आज मतदान आणि मतमोजणी, राम शिंदे आणि रोहित पवार यांची प्रतिष्ठापणाला, जामखेडमध्ये पहिल्यांदाच भाजपविरुद्ध राष्ट्रवादी सामना. नाशिकच्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान केंद्राला छावणीचं स्वरूप, उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा मतदारांना गराडा. गोंदियातील गोरेगाव आणि सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान, गोरेगाव बाजार समितीमध्ये 18 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात, तर सडक अर्जुनी बाजार समितीच्या 18 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात. लातूरच्या निलंगा बाजार समितीसाठी आज मतदान, भाजप आमदारांचेच 2 पॅनल असल्यानं चुरस वाढली, मतदारांना हॉटेलमध्ये ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल. जालन्यातील अंबड मंठा आष्टी बाजार समितीसाठी मतदान, राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे, भाजप आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुटे यांची प्रतिष्ठापणाला. नागपूरच्या मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान, राष्ट्रवादीची भाजप आणि शिवसेनेसोबत हातमिळवणी, 18 जागांसाठी 35 उमेदवार रिंगणात. अमरावतीमध्ये आज दुसऱ्या टप्प्यात 6 बाजार समितींसाठी मतदान, चांदूर बाजार आणि अचलपूर बाजार समितीमध्ये बच्चूकडूंचं पॅनल, वरुडमध्ये खासदार अनिल बोंडेंची प्रतिष्ठापणाला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा मंगरुळपीर रिसोर्ट आणि मालेगाव या 4 बाजार समितींसाठी मतदान, संध्याकाळी मतमोजणीला सुरुवात होणार. चंद्रपूर जिल्ह्यातील 3 बाजार समितींसाठी मतदान, पोंभुर्णा, गोंडपिंपरी आणि भद्रावती या बाजार समित्यांसाठी रणधुमाळी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर आणि काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांची प्रतिष्ठापणाला. नाशिकमधील नांदगाव बाजार समितीची आज मतमोजणी, सुहास कांदेंविरुद्ध 5 माजी आमदारांमध्ये लढत, नांदगाव बाजार समितीसाठी 98% मतदान. मुंबईमध्ये आज मध्य रेल्वे हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक, रुळांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक. उद्या ठाणे पुणे महामार्गावरती धावणाऱ्या ई शिवनेरीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण होणार, 8 ई बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्यानं दाखल होणार. अमरावती शहरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी, अनेक झाडं उन्मळून पडल्यानं छोटे रस्ते बंद, काही भागातील विद्युत पुरवठाही खंडित. बुलढाणा जिल्ह्यातील धाड आणि वरुड परिसराला अवकाळी पावसानं झोडपला, पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर. नागपूरमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू, नागपूरसह विदर्भामध्ये आणखी 6 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, धान उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता. यवतमाळमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, तर शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा जिल्हा प्रशासनाचा इशारा. हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता, बळीराजा पुन्हा संकटात. पालघर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळीमुळे शेतकऱ्यांसह वीटभट्टी व्यावसायिकांना फटका बसण्याची शक्यता. वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाची रिपरिप सुरू, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. परभणीमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा कहर, अनेक घरावरचे पत्रे उडाले, काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली, 3 जण गंभीर जखमी.
वसई विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये अवकाळी पाऊस, पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। विरारच्या चंदनसारमध्ये अवकाळी पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी, नागरिकांनी पाण्यातून वाट काढली। भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पावसाचा शेतातल्या पिकांना फटका बसल्याने शेतकरी संकटात। मन की बात कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचं प्रकटीकरण, मन की बातच्या 100व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। कर्नाटकातल्या कोलारमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा, 10 मे रोजी कर्नाटकची जनता त्यांना चोख उत्तर देईल, पंतप्रधान मोदींचा इशारा। इंडोनेशियातील समुद्रामध्ये प्रवासी बोट बुडाली, बोटीवरच्या 11 जणांचा मृत्यू तर 9 जण बेपत्ता। ओमानच्या खाडीमध्ये अमेरिकेच्या तेलाच्या जहाजावर इराणनं कब्जा केल्याचा अमेरिकेचा आरोप, तर संशयास्पद गतिविधी दिसल्यामुळे जहाजावर कारवाई करण्यात आल्याचा इराणचा दावा। रशियाच्या ताब्यातील क्रिमियामधील एका इंधन साठ्याला आग, युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे आग लागल्याचा रशियाचा आरोप। रशियातील संसदेमध्ये पुतीन यांचं संबोधन, रशिया शक्तिशाली आणि स्वावलंबी असून त्यावर कोणताही देश बंधन घालू शकत नाही, पुतीन यांचं वक्तव्य। युक्रेनच्या ओमान प्रांतातील रहिवासी इमारतीवर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू। चेक प्रजासत्ताक आणि स्लोवाकियांच्या प्रमुखांसोबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची बैठक, रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यांचा दोन्ही देशांकडून निषेध, तर युक्रेनला मदत वाढवण्याची घोषणा। अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतामध्ये भूस्खलन मदत कार्य सुरू। ट्विटरवर लवकरच बातम्या आणि लेख वाचण्यासाठी भरावे लागणार पैसे, ट्विटर माध्यम संस्थांसाठी सबस्क्रिप्शन सेवा आणण्याच्या तयारीत। पंजाबच्या लुधियानामध्ये विषारी वायूच्या गळतीत 11 जणांचा मृत्यू, एनडीआरएफ आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी, पोलिसांकडून घरोघरी जाऊन लोकांची विचारपूस सुरू। महत्वाच्या 50 बातम्या आपण पाहिल्या, बुलेटिनमध्ये यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।